दिवाळी आहे समृद्धीची आणि आनंदाची। मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ, सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर। सोबत स्मार्ट वॉच, ब्लूटूथ स्पीकर, नेक बँड फ्री मिळवण्याची संधी। क्रेडिट कार्ड वर मिळवा 2000 ते 10000 ची कॅशबॅक। कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा 10 ते 25% सूट। एक्सचेंज सुविधा उपलब्ध। आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस। संपर्क 76661635। ऊस दर प्रश्नी मंत्रालय मुंबई येथील बैठकीत तोडगा नाही। स्वाभिमानी 3 पाऊल मागे तर कारखानदारांची आळीमेळी। ऊस दर प्रश्नी मुंबई येथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी मंत्रालयात बोलवलेली बैठक निष्फळ ठरली। या बैठकीत कोणताच तोडगा निघालेला नाही। ही बैठक निष्फळ ठरली आहे। दरम्यान मागील हंगामातील तुटलेल्या ऊसाला 400 रुपयाऐवजी 100 रुपये तरी कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे। सायंकाळी 8 वाजेपर्यंत निर्णय न झाल्यास उद्याच्या आंदोलनावर ठाम असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे। मंत्रालयात झालेल्या बैठकीला सहकार मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील, साखर आयुक्त फुलखंडवर, साखर संघाचे व्यवस्थापक भालचंद्र खताळ, प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील, जिल्हाध्यक्ष महेश खराळे, जनार्दन पाटील, संदीप राजोबा, प्रकाश आवाडे, गणपतराव पाटील, माधवराव घाटगे आदींसह अन्य उपस्थित होते। माजी खासदार राजू शेट्टी कोल्हापूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते। दरम्यान कोल्हापूर येथे शिरोली पंचगंगा पुलाजवळ गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग बेमुदत रस्ता रोको आंदोलन होणारच असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे। दरम्यान या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना एक नव्हे तर 3 पावले मागे येऊन मागील हंगामातील तुटलेल्या ऊसाला 400 रुपयाऐवजी 100 रुपये तरी कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावेत अशी मागणी केली। सायंकाळी 8 वाजेपर्यंत निर्णय न झाल्यास उद्याच्या आंदोलनावर ठाम असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे। ते पुढे म्हणाले, यापेक्षा 1 रुपया कमी घेणार नाही, पण आता कोणत्याही परिस्थितीत उद्याचे बेमुदत आंदोलन मागे घेणार नाही। जर कारखानदार मुंबईतून येताना पैसे देण्यास तयार झाले तर उद्याच्या आंदोलनाबाबत विचार करू असेही त्यांनी सांगितले। काही साखर कारखाने कामगारांना आंदोलनाला पाठवत आहेत, म्हणजे शेतकरी आणि कामगार यांच्यात संघर्ष लावत आहेत। हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील यांनी कारखानदार यांना एकत्र केले आहे। आम्ही सरकार आणि कारखानदार यांना निर्णय मागे घ्यायला भाग पाडू असा इशारा त्यांनी दिला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या 1.5 महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रात मागील वर्षी तुटलेल्या ऊसाचे 400 रुपये आणि चालू हंगामात ऊसाला 3500 रुपये दर द्यावा या मागणीसाठी तीव्र आंदोलन पुकारण्यात आले आहे। दरम्यान प्राध्यापक जालंदर पाटील म्हणाले, आमची गतवर्षीची मागणी 400 रुपयाची होती, त्यातील 100 रुपये कारखानदारांनी द्यावेत, उर्वरित 300 राज्य शासनाने द्यावेत। SAP म्हणजेच स्टॅच्युटरी अडवर्सरी प्राइस म्हणजेच किमान आधारभूत किंमत म्हणून शासनाने पंजाब सरकारप्रमाणे द्यावेत अशी मागणी करत आहोत। पण या क्षणाला उद्याचा चक्काजाम हा विराट संख्येनं होणार म्हणजे होणार। एकीकडे मागच्या 2 महिन्यापासून राज्य शासनाची अनास्था आम्हाला नवीन आहे। म्हणजे मुख्यमंत्री महोदय सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे असं म्हणतात, पण गेली 4 महिने राज्य शासनानं एक पालकमंत्र्यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित केलेली बैठक वगळता राज्य शासनानं अजिबात त्याच्यामध्ये लक्ष दिलेलं नाही। नाहीतर इतका काळ गळीत हंगाम हा लांबलाच नसता। काही साखर कारखाने द्यायलाच पैसे तयार असताना राज्य शासन त्याच्यामध्ये खो का घालतंय हे आम्हाला कळेना। मग राज्य शासन नेमकं शेतकऱ्यांच्या बरोबर कसं? तर आज कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ जी या बैठकीला उपस्थित असणे गरजेचे होते। हसन मुश्रीफ साहेबांना बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक महत्त्वाची आहे। एवढा मोठा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असताना त्या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या शुभारंभाला ते त्या ठिकाणी गेले। आमची अपेक्षा अशी होती की यावेळेला मुश्रीफ साहेबांनी उपस्थित राहायला हवं होतं, ते जर असते तर कदाचित हा निर्णय निकालामध्ये सुद्धा निघाला असता। सर, एकीकडे तुम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या म्हणतात, काल जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ते कोल्हापूरात होते त्यांनी म्हटलं की आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात 12000 रुपये टाकते असं म्हटलं, पण हक्काचं पैसे द्यायला कुठेतरी लांबले जाते का? मुख्यमंत्र्यांचं हे विधान मला गुळगुळीत आहे असं वाटतं, कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक ज्या ज्या वेळेला आम्ही येतो त्या त्या वेळेला ते बोलतात
की आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत। प्रत्यक्षात मला तसं वाटत नाही, कारण तुम्हाला सांगतोय का 522 किलोमीटर राजू शेट्टी त्यासाठी चालले, मी जवळजवळ 100-150 किलोमीटर चाललो। इथं माझ्यासोबत आलेले महेश कराडे 450 किलोमीटर चालले, राजेंद्र गड्ड्यांवर आमचे गड इंग्लज आणि चंदगड विभागातून जवळजवळ 225 किलोमीटर चालले, म्हणजे जवळजवळ 1000 किलोमीटरची पदयात्रा आम्ही काढली। मुख्यमंत्र्यांनी कधी साधा मला फोन केलेला मला आठवत नाही, किंवा महेश कराडेला सुद्धा केलेला आठवत नाही। दुसरी गोष्ट, ऐन दिवाळीच्या सणाला राजू शेट्टी ज्या ठिकाणी ऊस परिषद झाली त्या ठिकाणीच त्यांनी आपली दिवाळी साजरी केली, तरीही मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही।